नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 भिंगे व त्यांचे उपयोग. आरसा व आरशाचे प्रकार कोणकोणते आहेत हे आपण अभ्यासलेले आहे. आरसा हा एक परावर्तनशील पृष्ठभाग आहे. रोज आपण जेव्हा आरशा चेहरा पाहतो त्याला सपाट आरसा असे म्हणतात. तर जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला आपण आरसा असे म्हणतो. आरसा हा एक काचेचाच प्रकार असून त्याचा एक पृष्ठभाग परावर्तनी असतो. त्याच्या एका पृष्ठभागावर परावर्तक पातळ असा रुपेरी लेप देऊन या परावर्तक थराचे संरक्षण केलेले असते. पृष्ठभागानुसार आरशांचे सपाट आरसा आणि गोलीय आरसा असे दोन प्रकार पडतात. गोलीय आरशाशी संबंधित काही संज्ञा आपण अभ्यासणार आहोत. या ठिकाणी हा एक गोलीय आरसा आहे. गोलीय आरसा हा एका गोलाचा भाग आहे. गोलीय आरशाचा मध्यबिंदू आपण जर घेतला तर या मध्यबिंदूला ध्रुव किंवा मध्य असे म्हणतात. हा कॅपिटल पी या अक्षराने दर्शविला जातो. वक्रता मध्य. गोलीय आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्याच्या केंद्रबिंदूला वक्रता मध्य किंवा वक्रता केंद्र असे म्हणतात. हा कॅपिटल सी या अक्षराने दर्शविला जातो. आरशाचा वक्रता मध्य म्हणजे सी व आरशाचा ध्रुव पी यामधील अंतर म्हणजेच वक्रता त्रिज्या होय. सी पी ही वक्रता त्रिज्या आहे. आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र यातून जाणाऱ्या सरळ रेषेस आरशाचा मुख्य अक्ष असे म्हणतात. बघा, आरशाचा ध्रुव म्हणजेच आणि पी आणि काय आहे वक्रता केंद्र यामधून जाणारी ही सरळ रेषा यालाच मुख्य अक्ष असे म्हणतात. आता या ठिकाणी मुख्य अक्षाला समांतर असणारे आपाती किरण, अंतर्गोल आरसा घेतला आपण आणि या आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे हे आपाती किरण परावर्तनानंतर, बघा यांचं परावर्तन झालं, परावर्तनानंतर मुख्य अक्षावर आरशासमोर एका विशिष्ट बिंदूत मिळतात. या बिंदूला आरशाची मुख्य नाभी असे म्हणतात, प्रिन्सिपल फोकस एफ. तर अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे आपाती किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षावरील ज्या बिंदूपाशी एकत्र येतात त्याला अंतर्वक्र आरशाची मुख्य नाभी असे म्हणतात. आणि बहिर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे आपाती किरण परावर्तनानंतर आरशा मागील मुख्य अक्षावरील एका विशिष्ट बिंदूपासून आल्यासारखे भासतात. त्या बिंदूला बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी असे म्हणतात. तर ही आहे मुख्य नाभी. नाभीय अंतर. आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात. हे स्मॉल एफ या अक्षराने दर्शविले जाते. बघा, ध्रुव आहे वक्रता केंद्र आणि आरशाचा ध्रुव आणि नाभी हा मुख्य अक्ष, मुख्य नाभी झाली, फोकस मिळाली आपल्याला.
तर या ठिकाणी नाभीय अंतर, आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतर म्हणजेच नाभीय अंतर होय. तर नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते. बघा एफ ही काय झाली, मुख्य नाभी. तर आरशाचा ध्रुव आणि नाभी यातील अंतर म्हणजेच नाभीय अंतर होय. भिंग एक किंवा दोन वक्रपृष्ठांमध्ये अंतरित केलेल्या पारदर्शक माध्यमाच्या खंडाला भिंग असे म्हणतात. थोडक्यात भिंग हे दोन पृष्ठभागांनी युक्त असे एक पारदर्शक माध्यम असते आणि त्यापैकी निदान एक पृष्ठभाग हा गोलीय असतो. दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात येणारी भिंग तुम्ही बघितलेलीच असतील. उदाहरणार्थ कॅमेरामध्ये वापरलं जाणारं भिंग, अगदी छोटी छोटी अक्षरे आपल्याला मोठी करून वाचण्यासाठी आपण वापरतो ही मॅग्निफाईंग ग्लास, त्यानंतर कॉन्टॅक्ट लेन्सेस, चष्म्याच्या ऐवजी आपण या लेन्सेस वापरतो, सूक्ष्मदर्शकामध्ये वापरली जाणारी भिंग, चष्म्याच्या मध्ये वापरली जाणारी ही भिंग, त्यानंतर दरवाजासाठी वापरलं जाणारं, दरवाजामध्ये प्रवेशद्वाराला असणारे हे नेत्रगोल, घड्याळाच्या दुरुस्तीसाठी जो घड्याळ दुरुस्त करणारा कारागीर असतो तो सुद्धा अशा प्रकारे ही विशिष्ट प्रकारची भिंग वापरतो. चष्म्यामध्ये भिंग असतात, दुर्बीण यामध्ये भिंग असतात, टेलिस्कोप यामध्ये विविध प्रकारची भिंग वापरलेली असतात. आपण आता बहिर्गोल भिंग आणि अंतर्गोल भिंग यांचा अभ्यास करणार आहोत. तर भिंग हे दोन पृष्ठभागांनी युक्त असे पारदर्शक माध्यम आहे. बहिर्गोल भिंग कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय, या ठिकाणी तुम्हाला दिसतायत बघा, ही आहेत बहिर्गोल भिंगे. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय असतात व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात ते बहिर्वक्र भिंग होय. बघा बहिर्वक्र भिंग म्हणजेच काय आहे, तर दोन्ही पृष्ठभाग जे आहेत हे बाहेरच्या बाजूने फुगीर असतात. आता मध्यभागी तुम्हाला दिसतंय हे भिंग काय आहे, जाड आहे आणि कडेला थोडस पातळ आहे. अंतर्गोल भिंग हे आहे अंतर्गोल भिंग कॉनकेव्ह लेन्स. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूने गोलीय असतात ते अंतर्गोल किंवा अंतर्वक्र भिंग होय. हे भिंग त्याच्या मध्यापेक्षा कडेला जाड असते. बघा बहिर्वक्र भिंग ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने भुगीर असतात त्यांना द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल भिंग असं म्हणतात. मध्यभागी जाड आहे आणि अंतर्गोल भिंग आतल्या बाजूने दोन्ही पृष्ठभाग गोलीय असतात त्याला दुहेरी अंतर्गोल भिंग असं म्हणतात. मध्यभागांपेक्षा हे कडेला जाड असते. भिंगांचे प्रकार, पहिला प्रकार आहे द्विबहिर्वक्र भिंग. दोन्ही पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगीर असलेल्या भिंगाला द्विबहिर्वक्र किंवा बहिर्गोल भिंग असे म्हणतात. समतली बहिर्वक्र भिंग एक पृष्ठभाग सपाट व दुसरा गोलीय असलेल्या बहिर्गोल भिंगाला समतली बहिर्गोल भिंग किंवा समतली बहिर्वक्र भिंग असे म्हणतात. आणि तिसरा प्रकार अंतर्वक्री बहिर्वक्र भिंग. या भिंगाचा एक पृष्ठभाग अंतर्वक्र व दुसरा बहिर्वक्र असतो. याचे आचरण बहिर्वक्र भिंगासारखेच असते. अंतर्वक्र भिंगांचे प्रकार बघूया आपण. द्विअंतर्वक्र भिंग दोन्ही पृष्ठभाग आतील बाजूने गोलीय असलेल्या भिंगाला द्विअंतर्वक्र किंवा अंतर्गोल भिंग असे म्हणतात.
समतली अंतर्वक्र भिंग, एक पृष्ठभाग सपाट व दुसरा गोलीय असलेल्या अंतर्वक्र भिंगाला समतली अंतर्वक्र भिंग असे म्हणतात. आणि तिसरा प्रकार बहिर्वक्री अंतर्वक्र भिंग, या भिंगाचा एक पृष्ठभाग अंतर्वक्र व दुसरा बहिर्वक्र असून त्याचे आचरण अंतर्वक्र भिंगासारखेच असते. बहिर्वक्र भिंग हे कडेपेक्षा मध्यभागी जाड असते. या ठिकाणी दिसते तुम्हाला बघा, मध्यभागी जाड आहे फुगीर आणि कडेला पातळ. तर अंतर्वक्र भिंग हे मध्यभागापेक्षा कडेला जाड असते आणि मध्यभागी पातळ असते. भिंगातून जाताना प्रकाश किरणाचे दोनदा अपवर्तन होते, प्रथम आत जाताना व दुसऱ्यांदा भिंगातून बाहेर पडताना, आणि त्यामुळे किरणांची दिशा बदलते. या आकृतीत तुम्हाला दिसतंय बघा, हे बहिर्गोल भिंग आहे, हे प्रकाश किरण या भिंगावर पडले. ज्या वेळेला हे प्रकाश किरण या भिंगात पडतात त्यावेळेला त्याचं अपवर्तन झालं, ते आत आले, आणि त्यानंतर परत बाहेर पडताना या ठिकाणी बघा बाहेर पडताना, आणि त्यामुळे आपल्याला या किरणांची दिशा बदलताना दिसून येते. तर हे आहे बहिर्वक्र, या बहिर्वक्र भिंगामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतंय, आणि हे आहे अंतर्वक्र भिंग. या अंतर्वक्र भिंगामध्ये सुद्धा आपल्याला प्रकाश किरणांचं अपवर्तन होताना दिसून येत आहे. तर अशा प्रकारे ज्या वेळेला प्रकाश किरण या भिंगावर पडतात त्यावेळेला त्यांचं अपवर्तन होतं आणि किरणांची दिशा आपल्याला बदललेली दिसून येते. आता बहिर्गोल भिंगांचे काटछेद, या ठिकाणी क्रॉस सेक्शन ऑफ कॉन्वेक्स अँड कॉनकेव्ह लेन्स आकृती दिलेली आहे. आपण बहिर्गोल आणि अंतर्वक्र भिंग दोन घेतली आणि त्यांचे आपण काटछेद जर केले तर आपल्याला या ठिकाणी काही विविध संज्ञा मिळणार आहेत. या भिंगाशी संबंधित या संज्ञा आपण बघणार आहोत. बहिर्गोल भिंग, प्रत्येक भिंगाला दोन गोलीय पृष्ठभाग असतात, त्यापैकी प्रत्येक पृष्ठभाग हा गोलाचा भाग असतो. या भिंगांशी संबंधित आपण संज्ञा बघत आहोत. या ठिकाणी या दोन भिंगांचा आपण काटछेद घेतला तर हे झालं बहिर्गोल भिंग. पृष्ठभाग एक हा S1 या गोलाचा भाग आहे. आपण वक्रता केंद्र बघणार आहोत. तर वक्रता केंद्र मग भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र असे म्हणतात. तर S1 या गोलाचे वक्रता केंद्र झाले C1. तर भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र असे म्हणतात. आणि बघा, 2 हा S2 या गोलाचा पृष्ठभाग आहे. 2 हा कुठला झाला? S2 या गोलाचा पृष्ठभाग आहे. या गोलाचे वक्रता केंद्र झाले C2. म्हणजेच प्रत्येक भिंगास C1 आणि C2 अशी दोन वक्रता केंद्रे असतात. C1, C2 ही दोन वक्रता केंद्र. वक्रता त्रिज्या, भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात, S1 हा एक गोल आणि S2 हा दुसरा गोल, तर भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या त्रिज्याना, म्हणजेच बघा C1 S1 या गोलाचं वक्रता केंद्र C1, तर S2 या गोलाचे वक्रता केंद्र C2, C2 पासून हा इथपर्यंतचा हा जो भाग आहे
आणि C1 पासून हा इथपर्यंतचा भाग म्हणजेच भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या त्रिज्याना वक्रता त्रिज्या असं म्हणतात. या आकृतीत आपल्याला दिसते R1 आणि R2 या दोन वक्रता त्रिज्या आपल्याला दिसत आहेत. मुख्य अक्ष भिंगाचे दोन्ही वक्रता केंद्र जे आहेत या वक्रता केंद्रातून बघा C1 आणि C2 या दोन वक्रता केंद्र जी आहेत या केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजेच मुख्य अक्ष होय, प्रिन्सिपल ऍक्सिस मुख्य अक्ष. अंतर्गोल भिंगाकडे आपण येऊया. आता हे झालं अंतर्गोल भिंग S1, या गोलाचा पृष्ठभाग 1 आणि S2 या गोलाचा पृष्ठभाग हा 2. तर S1 या गोलाचं वक्रता केंद्र, C1 आणि S2 या गोलाचे वक्रता केंद्र C2. C1 म्हणजे वक्रता S1 या गोलाची ही वक्रता त्रिज्या R1 आणि S2 या गोलाची वक्रता त्रिज्या R2. तर भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या त्रिज्याना वक्रता त्रिज्या असं म्हणतात. मुख्य अक्ष भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजेच मुख्य अक्ष. प्रकाशीय केंद्र ऑप्टिकल सेंटर हे बहिर्गोल भिंग आपण घेतलं. या बहिर्गोल भिंगाचा हा मुख्य अक्ष आहे म्हणजेच वक्रता केंद्रातून जाणारी ही काल्पनिक रेषा. ज्या वेळेला प्रकाश किरण या भिंगावर पडतो तर प्रकाश किरण भिंगाच्या या बिंदूवर पडल्यानंतर तो विचलित न होता सरळ पुढे जातो अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र असे म्हणतात. बघा या ठिकाणी प्रकाश किरण पडला आणि हा विचलित न होता सरळ पुढे गेला. हा प्रकाशीय केंद्र ओ या अक्षराने दर्शविला जातो. तर प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र असे म्हणतात. आकृतीत बघा ओ मधून जाणारे हे किरण P1 Q1 आणि P2 Q2 हे सरळ रेषेत जात असल्याने ओ हा प्रकाशीय केंद्र आहे. त्याचप्रमाणे अंतर्वक्र भिंगामध्ये आपण बघूया. बघा मुख्य अक्षावरील एका बिंदूतून प्रकाश किरण विचलित न होता सरळ पुढे जातो P1 Q1 तसंच या ठिकाणी P2 Q2 हा सुद्धा प्रकाश किरण विचलित न होता सरळ रेषेत पुढे जातो. हा ओ या अक्षराने दर्शविला जातो. तर ओ हा झाला प्रकाशीय केंद्र. मुख्य नाभी बहिर्गोल भिंगामध्ये हा मुख्य अक्ष आहे. बहिर्गोल भिंगात जेव्हा प्रकाश किरण म्हणजे मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण जेव्हा भिंगावर पडतात तेव्हा त्यांचं अपवर्तन होतं आणि अपवर्तनानंतर ते एका मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसारित होतात. त्या बिंदूला भिंगाची मुख्य नाभी असे म्हणतात. बघा या बिंदूमध्ये ते काय होत आहेत, अभिसारित होत आहे. अपवर्तन झालं त्यांचं या ठिकाणाहून या ठिकाणी आले आणि परत दोनदा अपवर्तन होतं, पुन्हा ते अपवर्तन त्यांचं झालं. तर ज्या बिंदूत ते मुख्य अक्षावरील ज्या बिंदूत अभिसारित होतात त्या बिंदूस बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभी असे म्हणतात. प्रत्येक या ठिकाणी बहिर्गोल भिंगाची ही झाली एक नाभी, दुसरी नाभी या ठिकाणी आहे
कारण हा दुसरा पृष्ठभाग असणार आहे, तर प्रत्येक भिंगास F1 आणि F2 अशा दोन नाभी असतात. आता अभिसारित होणे म्हणजे काय? तर किरण अभिसारित होणे म्हणजेच एकाच बिंदूच्या ठिकाणी एकत्र येणे. मुख्य अक्ष प्रकाशीय केंद्र O हे मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण आहेत. हे भिंगावर पडले, अपवर्तनानंतर ते काय होत आहेत, एका बिंदूत एकत्र येत आहेत. मग अशा प्रकारे जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावर एकत्र येतात म्हणजेच काय होतात, अभिसारित होतात. आणि म्हणून या भिंगाला बघा, या बिंदूमध्ये ते एकत्र येतात, अभिसारी भिंग म्हणजेच काय, तर बहिर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावर एकत्र येतात म्हणजेच अभिसारित होतात. आणि म्हणून या भिंगाला अभिसारी भिंग कन्वर्जिंग लेन्स असे म्हणतात. या बिंदूत ते एकत्र येत आहेत आणि म्हणून याला अभिसारी भिंग असे म्हणतात. मुख्य नाभी अंतर्गोल भिंगाची मुख्य नाभी आपण बघूया. मुख्य अक्ष प्रकाशीय केंद्र O, या ठिकाणी मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण जेव्हा या अंतर्गोल भिंगावर पडतात तेव्हा अपवर्तनानंतर काय होत आहेत, ते अपसारित होतात आणि एकमेका काय होत आहेत बघा, अपसारित होतात म्हणजेच काय होतात, दूर जात आहेत. म्हणजेच मुख्य अक्षावरील एका बिंदूपासून जणू काही ते बाहेर पडताना आपल्याला जाणवत आहेत. बघा अशा प्रकारे आपण हा किरण जर हा मागे वाढवला या ठिकाणी तर असंच वाटतंय की या बिंदूपासून म्हणजेच मुख्य अक्षावरील या बिंदूपासून ते बाहेर पडत असल्यासारखे वाटत आहे. तर ज्या बिंदूपासून ते बाहेर पडल्यासारखे वाटतात त्या बिंदूला अंतर्गोल भिंगाची मुख्य नाभी असे म्हणतात. आता पुन्हा या ठिकाणी अंतर्गोल भिंगामध्ये बघा, मुख्य अक्षाला समांतर असणारे हे प्रकाश किरण हा आणि हा त्यांचं अपवर्तन झालं, परंतु या ठिकाणाहून ते बाहेर पडल्यासारखे वाटतात आणि म्हणून ही झाली अंतर्गोल भिंगाची मुख्य नाभी. या ठिकाणी सुद्धा दोन पृष्ठभाग असणार आहेत, त्यामुळे F1 आणि F2 या मुख्य नाभी या ठिकाणी आहे. अपसारी भिंग अंतर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे हे प्रकाश किरण अपवर्तनानंतर एकमेकांपासून दूर जातात आणि म्हणून या भिंगाला अपसारी भिंग असे म्हणतात, डायव्हर्जिंग लेन्स. कारण काय होतंय, अपवर्तनानंतर प्रकाश किरण एकमेकांपासून दूर जातात. नाभीय अंतर फोकल लेंथ. बहिर्गोल भिंग या ठिकाणी प्रकाश किरण हे बहिर्गोल भिंगावर पडले, आपल्याला मुख्य नाभी F1 F2 दिसत आहेत, प्रकाश केंद्र O दिसतोय, भिंगाची मुख्य नाभी आणि प्रकाशीय केंद्र यामधील अंतर म्हणजेच नाभीय अंतर होय. O आणि F2 हे स्मॉल F या अक्षराने दर्शवलं जातं. तर भिंगाची मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य यामधील अंतर म्हणजेच नाभीय अंतर होय. तसंच अंतर्वक्र आरशामध्ये आपण बघूया. बघा F1 F2 या दोन मुख्य नाभी आहेत, तर F1 आणि प्रकाशीय मध्य म्हणजेच O यामधील अंतर म्हणजेच नाभीय अंतर होय. गोलीय आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास करण्यासाठी किरणाकृती काढण्याचे नियम आपण शिकलेलो आहोत.
भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यासही या किरणाकृतींच्या सहाय्याने करता येतो आणि त्यामुळे भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचं स्थान, त्यांचा आकार किंवा स्वरूप आपण समजू शकतो। ते नियम आपण बघूया। आपण हे जर बहिर्वक्र भिंग घेतलं तर बघा, हा मुख्य अक्ष, नाभी F1 F2 आणि प्रकाशीय केंद्र O। आपाती किरण जर मुख्य अक्षाला समांतर असेल, बघा आपाती किरण आहे हा मुख्य अक्षाला समांतर दिसतोय, तर अपवर्तित किरण हा F2 मधून जाताना आपल्याला दिसतोय। F2 ही सुद्धा मुख्य नाभी आहे। म्हणजेच पहिला नियम झाला, आपाती किरण जर मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो। दुसरा नियम, प्रकाशीय केंद्र O, मुख्य नाभी F1 F2। आपाती किरण जर मुख्य नाभीतून जात असेल, बघा F1 मधून गेला, तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो। जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो। आणि तिसरा नियम, प्रकाशीय केंद्र मुख्य नाभी, जर आपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर अपवर्तित किरण त्याची दिशा बदलत नाही, त्याच दिशेत सरळ पुढे जातो। जर आपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर त्याची दिशा बदलत नाही। गोलीय आरशाद्वारे आपल्याला या ज्या प्रतिमा मिळतात, या प्रतिमा दोन प्रकारच्या असतात, आभासी प्रतिमा व वास्तव प्रतिमा। आभासी प्रतिमा, आकृतीत तुम्हाला दिसते बघा, ही आहे आभासी प्रतिमा। ही प्रतिमा अशा बिंदूपाशी आपल्याला मिळते की जेथून परावर्तित किंवा अपवर्तित प्रकाश किरण अपसारित झाल्याचा भास होतो। बघा, या ठिकाणाहून हे प्रकाश किरण पडले या भिंगावर आणि या ठिकाणाहून अपसारित झाल्याचा आपल्याला भास होत आहे। प्रत्यक्षात ह्यांचं अपसरण अपवर्तन या ठिकाणाहून झालेलं आहे, परंतु ते या ठिकाणाहून अपसारित झाल्याचा भास होतो आणि त्या बिंदूपासून किंवा त्या बिंदूपाशी मिळणारी ही जी प्रतिमा आहे ती प्रतिमा म्हणजेच आभासी प्रतिमा होय। ही प्रतिमा आपल्याला प्रत्यक्ष पडद्यावर मिळविता येत नाही, कारण प्रकाश किरण त्या ठिकाणी प्रत्यक्षात एकत्र येत नाहीत, आपल्याला भास फक्त त्या ठिकाणी होतो आणि म्हणून ही झाली आभासी प्रतिमा। दुसरी आहे वास्तव प्रतिमा, रियल इमेज। या ठिकाणी बघा, दिसते तुम्हाला, ही आहे वास्तव प्रतिमा। म्हणजेच एखाद्या वस्तूपासून येणारे प्रकाश किरण आपल्या डोळ्यात प्रवेश करतात तेव्हा आपण ती वस्तू पाहू शकतो। तर परावर्तित किंवा अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूतून अभिसारित होऊन तयार होणारी जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला वास्तव प्रतिमा असे म्हणतात। ही वास्तव प्रतिमा आपल्याला प्रत्यक्ष पडद्यावर मिळविता येते। आता या ठिकाणी बघा, ए बी ही जर आपण एक प्रतिमा घेतली बहिर्वक्र भिंगामध्ये, यामध्ये हे प्रकाश किरण या प्रकारे असे पडले आणि त्याचं अपवर्तन झालं। अपवर्तनानंतर आपल्याला या ठिकाणी ए डॅश बी डॅश ही प्रत्यक्ष प्रतिमा मिळालेली आहे। म्हणजेच परावर्तित किंवा अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूतून अभिसारित झाल्यामुळे म्हणजेच एकवटल्यामुळे ही प्रतिमा तयार होते आणि त्यामुळे वास्तव प्रतिमा आपल्याला प्रत्यक्ष पडद्यावर मिळविता येते। तर प्रतिमा पडद्यावर मिळविता आल्यास ती वास्तव असली पाहिजे। आता ही प्रतिमा
कशी आहे बघा, उलटी असते। वास्तव प्रतिमा ही आपल्याला पडद्यावर मिळविता येते। थोडक्यात आज आपण काय शिकलो, बहिर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावर एकत्र येतात म्हणजेच अभिसारित होतात, म्हणून बहिर्गोल भिंगाला अभिसारी भिंग असेही म्हणतात। अंतर्गोल भिंगात मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडल्यानंतर अपवर्तनामुळे दूर जातात म्हणजेच अपसारित होतात, म्हणून या भिंगांना अपसारी भिंग असे म्हणतात। परावर्तित किंवा अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूतून अभिसारित होऊन तयार होणाऱ्या प्रतिमेला वास्तव प्रतिमा असे म्हणतात, तर परावर्तित किंवा अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूतून अपसारित झाल्याचा भास होऊन त्या बिंदूपाशी मिळणाऱ्या प्रतिमेला आभासी प्रतिमा असे म्हणतात। या बहिर्गोल भिंगाद्वारे किंवा अंतर्गोल भिंगाद्वारे आपल्याला प्रतिमा कशा मिळविता येतात ते आपण पुढील भागात बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत। अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओसहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात। तोपर्यंत थँक्यू, घरी रहा, सुरक्षित रहा।